माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माय मराठीच्या 14 कोटी दर्शकांचं मी आजच्या विशेष ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र, प्रत्येक परिसराची प्रत्येक भागाचं एक वैशिष्ट्य असतं, श्रद्धास्थान असतं. आज मी आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या मळवण नावाचं संस्थान आहे इथं माधवबुवांचं. लातूर, परभणी, बीड या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेलं हे गाव माधवबाबांच्या पवित्र पावलानं पुनित झालेलं हे संस्थान सध्या इथं अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. अनेकांची इच्छा होती की माधवबाबांचं काय काय चमत्कार होते, इथं काय कार्यक्रम होतात, त्या संदर्भात मी काही इथल्या मंदिरातले प्रमुख, गावातले प्रमुख त्यांच्यासोबत चर्चा करतो. माझ्या बाजूला बसलेले हरिभक्तपरायण अंकुश महाराज. महाराज, माधवबाबांचा कार्यकाळ कोणता आणि त्यांचे काय चमत्कार आणि त्यांच्या निमित्ताने इथे काय काय वर्षभर कार्यक्रम होतात? अग्निसाधू श्री संत माधवबाबा या दिव्य पुरुषाला गेली 56 वर्ष झालं. बाबांचं ध्येय पंढरपूर क्षेत्रामध्ये नामदेव मंदिरामध्ये त्यांनी शरीर त्यांनी सांगून ध्येय ठेवला. कारण सद्गुरू मोतीराम महाराज, सद्गुरू माधवबाबा ही एक डोंगरपट्ट्यामध्ये जोड होऊन गेली. कारण माधवबाबांचे गुरु वासकर आणि मोतीराम महाराजांचे गुरु ठाकूरबुवा, माधवबाबांचे मोतीराम महाराजांची एक दिवस अशी भेट झाली होती. त्यांनी म्हणले आपल्याला जायचं आहे, परंतु आपण या समाज आपल्यावर एक नजरेनं आपल्याकडे पाहतो, आपण काय देऊन जातो समाजाला. तर मोतीराम महाराजांनी सांगितलं, मी आंबा म्हणून प्रसाद देतो. व माधवबाबांनी सांगितलं, माझा या ठिकाणी अग्नी नारायण म्हणून दरवर्षी या ठिकाणी प्रगट होईन असं सांगितलं. कारण विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत अग्नी ज्वाल जैसा, जसं माऊलींनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये लिहिलं, तसं बाबांचा चमत्कार एक सांगतो. कारण बाबांनी ज्यावेळेस बाबांची एक वेळेस पंढरपूरची वारी होती, बाबांचं भांडण हे कोर्टामध्ये होतं, त्यावेळेस बाबांची पंढरीची वारी आषाढीची कोर्टाचं भांडण एकत्र ती पिशी आली. आल्यावर श्री बाबांनी म्हणले, कुठं जायचं नाही म्हणले आपण, कारण पंढरीची वारी आहे माझे घरी. अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहरणीसी मुखी नाम. बाबांनी पंढरपूरची वारी मुखानं नाम याच्याशिवाय दुसरं बाबांनी काहीच केलं नाही. बाबांनी पंढरीच्या वारीचा फक्त ध्यास होता बाबांनी. आणि बाबांनी ते भांडणसुद्धा असताना त्यावेळेसचं कोर्ट म्हणजे बिदर त्या ठिकाणी गेले नाहीत. बाबा डायरेक्ट पंढरपूर क्षेत्रामध्ये गेले. का आषाढीची वारी होती त्यावेळेस बाबा पंढरपूर क्षेत्रामध्ये, इथून एक माणूस सोबत होता बाबांच्या. बाबांनी आषाढीच्या एकादशीच्या दिवशी बाबांनी सकाळी स्नान केलं, प्रदक्षिणा केली, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि द्वादशीला सकाळी बाबा ज्यावेळेस चंद्रभागेचं दर्शन घेऊन पूजेसाठी बसले असताना बाबांनी ज्ञानेश्वरी उघडली. तर सोबतच्या मंडळीला विचारलं, हे काय कायचा कागद आहे? म्हणले, हे बाबा तुमच्या जी वारी हो पिशी होती म्हणले, त्या वारीचा फैसला या तुमच्यासारखा झालेला आहे, त्याची कागद त्याची प्रत या ठिकाणी दिलेली आहे. तर बाबांनी म्हणले, मी तर गिरो नाही म्हणले, माझ्या पांडुरंगानं काम केलं, काय गरज होती देवांना म्हणले माझ्यासाठी, तू स्वतः देव कोर्टामध्ये बाबांच्या स्वरूप घेऊन त्या ठिकाणी हजर झाला. कारण बाबांचा किती मोठा चमत्कार आहे. बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये
जात असताना फक्त लोक सन्मार्गाला लावले, त्या ठिकाणी बाबांनी बाबांचं परंपरा 150 गावामध्ये बाबांची परंपरा आज भी आज त्या गाईत सप्त्याच्या निमित्तानं ज्या ज्या ठिकाणी बाबा गेले त्या ठिकाणी आज त्या गाईत 150 गावामध्ये परंपरा चालू आहे। त्यांच्या ठिकाणी चार ठिकाणी बाबांचा अग्नी प्रगट होतो, एक श्री क्षेत्र मुळवण, नंबर 2 श्री क्षेत्र कांगणेवाडी, नंबर 3 निरपणा, नंबर 4 श्री क्षेत्र नंदागौळ, या ठिकाणी बाबांचा अग्नी प्रगट होतो। बाबांच्या समाधी भी या चार ठिकाणी आहेत आणि बाबांची समाधी या वर्षी नवं सांगायचं म्हणलं तर बाबांची समाधी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी सर्व आपल्या परिसराच्या वतीनं त्या ठिकाणी बाबांचं मंदिराचं बांधकाम चालू होणार आहे आणि ही आमची सप्त्याची परंपरा गेली 121 वर्ष झालं हे बाबांनी स्वतः त्यांच्या हाताने सुरुवात केलेला सप्ताह आहे। तरी आम्ही सर्व समस्त ग्रामस्थान श्री क्षेत्र मुळवणकर मंडळी त्यांची ज्यांनी मार्ग दाखवला बाबांनी कर मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही कर संत महात्म्यांचे आमच्यावर तर बाबांचे उपकार आहेत आहेत तो सर्व परिसरावर बाबांचे उपकार आहेत। केले उपकार सांगू मी काय बाप न करी आईशी माय संतांनी आपलं कुणाला म्हणलेलं नाही, सर्व हे विश्वच माझं घर म्हणलंय, विश्वची माझे घर आईसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला। संत महात्म्यांनी आपलं म्हणल्यामुळं बाबांचा हा परिसर डोंगरपट्ट्यातला परिसर आहे। अतिशय सविस्तर अशी माहिती अंकुश महाराजांनी दिली। माझ्या बाजूला दुसरे पांडुरंगजी दहिफळे इथले प्रतिष्ठित नागरिक बसले आहेत। सर सगळीकडे सप्ताह हा 7 दिवसाचा असतो, आपल्या इथं 14 दिवसाचा दिसला मला, तर 14 दिवसाचा त्याचं काही कारण आहे का पहिली गोष्ट, आणि 14 दिवस काय कार्यक्रम चालू असतात थोडं थोडक्यात? 14 दिवसाचा सप्ताह सुरू करण्याचा असा मानस तयार झाला की किशन महाराज प्रचंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बाबांनी स्वप्नामध्ये जाऊन साक्षात्कार केला की तू या ठिकाणी माझ्या मुळवणला ये आणि आज 21 वर्ष झालं इथं अखंड विनोबा आहे वर्षाचा आणि त्यातली त्यात 14 दिवसाचा सप्ताह उभा कर असा बाबांनी साक्षात्कार केला म्हणून या ठिकाणी 14 दिवसाचा सप्ताह होत आहे आणि ही बाबाची परंपरा आजोगत चालू आहे, पुढेही राहणार आहे। तर 14 दिवसाचा सप्ताह करण्यामागचं कारण पांडुरंगजी दहिफळे यांनी स्पष्ट केलं। माझ्यासोबत इथले माजी उपसरपंच माधवजी दहिफळे पण आहेत। सर 14 दिवस काय काय कार्यक्रम चालू असतात? चौदा दिवसामध्ये सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सुरुवात होते, ते 10 संपलं की 10 ते 12 तुकाराम गाथा भजन आणि 12 नंतर असणारं दुपारी रामायण व दुपारी 4 ते 6 असणारं अन्नदान होत असते। 14 दिवसही एकाही भक्ताला एकही दिवस असा खाली नाही की दररोज असणारं नगर भोजनाचे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत आणि रात्री 9 ते 11 कीर्तन होत आहेत, हरिजागर होत आहे, असे कार्यक्रम या ठिकाणी सविस्तरपणे सुरुवात आहेत। बाबाची पुण्याई बाबाचा शब्द अंतिम मानून या परिसरातील 150 गावामध्ये आजही बाबांनी उभा केलेले सप्ते आजोगत चालू आहेत आणि बाबाचा असणारा या ठिकाणी उपकार बाबाचा चमत्कार सर्वांच्या हृदयामध्ये आहे असं या ठिकाणी सांगायला हरकत नाही। अतिशय सुंदर माहिती पांडुरंगजी दहिफळे यांनी दिली। आता ही बाबांच्या जयंतीच्या निमित्तानं सप्ताह असेल नाही का? बाबांची जयंती कधी असते? आणि आम्ही असं ऐकलेलं आहे की गेले वर्षी पुरलेला विसतो पुढच्या वर्षी स्वपकासाठी अगदी जशा तसं, म्हणजे ते महाराज अंकुश महाराज थोडक्यात सांगा। रामकृष्णारी तो जो अग्निनारायणचा प्रगट दिन आहे, ज्यावेळेस बाबांनी ह्या सप्त्याची सुरुवात केली आणि त्यावेळेस या ठिकाणी थोडासा पाऊस झाल्यावर
बाबांना विचारलं, इथं चुलून पेटत नाही बाबा, चुलून पेटत नाही, काय करायचं? तेव्हा बाबांनी सांगितलं दुसरा अग्नी प्रगट करायचा नाही म्हणले, आपल्याकडे आहे तेच अग्नी प्रगट होणार आहे असं बाबांनी सांगितलं. आज त्यागाईत ती 125 वर्ष झालं ही परंपरा श्री क्षेत्र मिळवून या ठिकाणी चालत आहे. आणि इथून पुढं बी कारण संतांचं कीर्ती कितपर्यंत असती, संतांची कीर्ती जोपर्यंत बाबांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्रसूर्य आहेत. हा, बाबांची कीर्ती नाही तोपर्यंत चंद्रसूर्य सुद्धा राहणार नाहीत. कारण संतांची कीर्ती जोपर्यंत संतांची कीर्ती आहे तोपर्यंत या विश्वामध्ये या ठिकाणी चंद्रसूर्य असतील. ज्या दिवशी संतांची कीर्ती गेली ना, कारण बाबांचा जो चमत्कार आहे अग्नी प्रगट या ठिकाणी दरवर्षी फाल्गुन शुद्ध अष्टमीला सकाळी 10 वाजता या ठिकाणी अग्निप्रगट दिन होत असतो. अग्निप्रगट दिन, बाबांची जयंती, आणि कदाचित म्हणूनच बाबांना अग्निसंत असं म्हटलं जातं परिसरामध्ये. बाबांची ओळख अग्निसंत अशी म्हणून आहे आणि हे फार म्हणजे नवलाची गोष्ट आहे. बाबांचे भक्तगण परिसरात असंख्य लाखावर आहेत. 150 गावात त्यांच्या नावावर सप्ते होतात आजही, त्यात वरचेवर वाढच होत आहे. बाबांच्या समाध्या अनेक ठिकाणी आहेत आणि मंदिराचं सुद्धा इथलं भव्यदिव्य बांधकाम आम्ही पाहिलं. आता नवीन मूर्ती राम लक्ष्मणाची पाहिली, राम सीतेची पाहिली, संत ज्ञानेश्वर संत तुकारामांची पाहिली, बाबांची पाहिली, भव्यदिव्य हे सगळं काम आहे. तर महाराज, हे कुठून आणल्या मूर्ती तुम्ही आणि इतक्या सुंदर मनमोहक मूर्ती? मला सांगण्यासाठी स्वाभिमान वाटतो, कारण माझ्या गावचे युवक, कारण आताची पिढी व्यसनी झालेली पिढी आहे. माझ्या युवक बांधवांनी माझ्या गावातल्या खूप छान, महाराज सांगण्यासाठी माझ्या गावचे जर युवक जर सांगितले थोडंसं मला भरून येते, कारण माझ्या गावचे युवक बाकी बघत असताना मी फिरत असताना अख्ख्या महाराष्ट्रभर व्यसनी दे नाहीत. आज माझ्या गावाच्या युवकांनी हे जो काम आहे ना, प्रत्येकाच्या एकेकाच्या म्हणजे गावातल्या युवकाकडून 1 रुपया गावात पट्टी नाही. युवकांनी हे सर्व काम गेली सौ खर्चातून 5 लाख रुपये देऊन हे पूर्ण कार्य माझ्या युवकांनी केलेलं आहे. आणि या सप्त्यामध्ये कुठलं बी काम असन आम्हाला आजपर्यंत सांगत बी नाहीत, आम्ही केलं बी नाही. माझे युवक बांधव ज्या त्या ठिकाणी हे काम म्हणल्यावर कुणीच असं वाट्याला येऊ देत नाही. कारण वर्षभर माझी काही मंडळी शिक्षक असतील, नोकरदार वर्ग असन, माझे बांधव सर्वजण बाहेर राहतात, परंतु आम्हाला सण कुठलाच नसतो. दसरा नाही, दीपावली नाही, आमचा सण हाच बाबांचा जे दिलेला परंपरा सप्त्याचा आहे. हे सण आमचा सर्वात मोठा, ही सण बाबांच्या परंपरेचा सप्त्याचा सण हे मोठे असतो. तर बघा किती भावनिक होऊन सांगत होते. आणि युवकांनी जर ठरवलं आणि व्यसनापासून वगैरे दूर राहिलं तर काय होऊ शकतं, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे मुळवण परिसर, इथलं मंदिर, इथलं सगळं वैभव, अगदी थक्क व्हावं असं हे सगळं आहे वातावरण. आम्ही भारावून गेलो इथे येऊन. आजूबाजूच्या गावातील काही इथं आलेले बाबांचे भक्त आहेत, हरिभक्त परायण गोविंद मुंडे महाराज आहेत बाजूच्याच मुळवणवाडीचे. महाराज किती वर्षापासून आहेत आणि काय सांगाल इथले बाबांचे चमत्कार? रामकृष्ण हरी. श्री संत माधव बाबा या दिव्य पुरुषांच्या या हा जो सप्त्याचा आरंभ बरेच दिवसापासूनच आहे, अनादिकाळापासून चालत आलेली परंपरा आहे. आणि मी स्वतः जो शरीराने विकलांग असूनसुद्धा या ठिकाणी दर दिवशी स्वतः वरून खाली रस्ता नसतानासुद्धा चालत येतो. दररोजचे कार्यक्रम या ठिकाणी मी कार्यक्रमामध्ये सामील होतो. ही एवढी मला जी शारीरिक ऊर्जा मिळते, ती सर्व ऊर्जा आहे बाबांच्या कृपेमुळे मिळते. आणि खरंच जे जे भक्त या ठिकाणी येतात आणि त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते बाबा या ठिकाणी पूर्ण करतात. आणि अनेकांच्या इच्छा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत, एवढे 2 शब्द मी बोलतो. या महाराजांनी अत्यंत भावनिक अशी
भूमिका आणि भावना व्यक्त केली की शरीराने विकलांग आहेत महाराज, तरीही त्यांचं चढावरती तिकडे गाव आहे माळावरती, तिथं रस्ता नाही, तर बाबांच्या नुसत्या स्मरणानं त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते, शारीरिक असेल मानसिक असेल, आणि हा सगळा भक्तिमय परिसर पाहून महाराज मी तुम्हाला शब्द देतो की आपल्या ज्यावेळेस महाराजांची जयंती असते अग्नि त्यावेळेस मी नक्की येऊन आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम भाविकांना ते प्रत्यक्ष दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल तुम्ही बोलवलं तर, आणि तुमचं हे असंच उत्तरोत्तर भरभराट हो, तुमचा आदर्श घेऊन इतर गावातलीही युवकांची पिढी व्यसनाधीनतेपासून दूर जावं, भक्तिमार्गाकडे वळावं आणि एक अखंड राष्ट्र निर्माण होण्याच्यासाठी त्याची सुरुवात इथून व्हावी एवढ्याच अपेक्षा ठेवून आपल्या सर्वांची रजा घेतो.